नमस्कार मित्रांनो, स्टडी रिशन दे क्लासेस या यूट्यूब चैनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलोय तो म्हणजे इयत्ता 9वी साठीचा मैथमेटिक्स पार्ट 2 मधील प्रैक्टिस सेट 1.3 जो की सेट या चैप्टर मधील आहे, तो आपण आज पूर्ण कवर करणार आहोत, त्यासाठी आपला पूर्ण व्हिडिओ पहा। तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, इफ ए इज द सेट ऑफ ए बी सी डी ई, बी इज द सेट ऑफ सी डी ई एफ एंड सी इज द सेट ऑफ बी डी and is the set of AE. Then which of the following statements are true and which are false? आपल्याला काही स्टेटमेंट दिलेले आहेत, या ठिकाणी सहा स्टेटमेंट दिलेत, तर कोणतं ट्रू आहे आणि कोणतं फॉल्स आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय। तर तुम्ही जर पाहिलं तर सगळे सबसेट या टॉपिक वरती आधारित आहे, तर तुम्हाला सबसेट म्हणजे काय ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, राईट ना। जसं की या ठिकाणी समजा मी एक सेट घेतला, बी हा सेट घेतला, त्याच्यामध्ये एलिमेंट दिले 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने, ओके। त्याच्यानंतर अजून एक सेट लिहिला मी, सपोज हा ए सेट आहे आणि ए सेट मध्ये मी एलिमेंट लिहिले सपोज 2, 3, 5 अशा पद्धतीने। तर तुमच्या या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की ए मधील सर्वची सर्व एलिमेंट या ठिकाणी दिसत आहेत, पहा 2 एलिमेंट पण या ठिकाणी आहे, 3 पण या ठिकाणी आहे आणि 5 पण या ठिकाणी आहे। म्हणजे एखाद्या सेट मधील सर्वची सर्व एलिमेंट दुसऱ्या एखाद्या सेट मध्ये असतील तर या सेटला त्या सेटचा सबसेट असं म्हणायचं, म्हणजे ए इज द सबसेट ऑफ बी, राईट। सबसेट म्हणजे काय, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ए इज द सबसेट ऑफ बी म्हणजे काय, ए मधील सर्वची सर्व एलिमेंट बी मध्ये असले पाहिजेत, ओके। तर ही आपल्याला कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय करायची आहे आणि त्याच्यावर आधारित आपण ट्रू आणि फॉल्स पाहणार आहोत, ओके। तर पहा पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी, सी इज सबसेट ऑफ बी। तर सी सबसेट ऑफ बी म्हणजे सी बघा, सी मधील एलिमेंट काय आहे, तर बी आणि डी आहे। आणि पुढे काय सांगितलं, डी म्हणजे बी सेट मधील एलिमेंट पाहिलं तर सी डी ई एफ, म्हणजे सी इज सबसेट ऑफ बी कधी होईल, जेव्हा सी मधील सर्वचे सर्व एलिमेंट बी मध्ये असतील। तर सी मधील एलिमेंट पहा बी आणि डी आहेत, तर बी मध्ये आहेत का, नाही फक्त डी आहे, बी मध्ये बी हा एलिमेंट नाहीये। म्हणजे आपल्याला म्हणता येईल की सी मधील एलिमेंट सर्वच सर्व बी मध्ये नाही, म्हणून सी इज नॉट सबसेट ऑफ बी, म्हणजे दिस स्टेटमेंट इज फॉल्स। समजते का, हे फॉल्स का आहे, कारण सी मधील सर्वचे सर्व एलिमेंट बी मध्ये नाही, ओके। त्याच्यानंतर सेकंड आहे पहा, ए इज सबसेट ऑफ डी। आता या ठिकाणी पहा ए काय, त्याच्यामध्ये ए बी सी डी ई आहे आणि डी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय ए आणि ई, म्हणजे ए मधील सर्वचे सर्व एलिमेंट डी मध्ये आहेत का, नाहीत, म्हणजे दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स, इट इज फॉल्स। का फॉल्स आहे, कारण ए मधील सर्वच सर्व एलिमेंट डी मध्ये पाहिजेत, तेव्हा आपल्याला म्हणते ए सबसेट ऑफ डी। त्यानंतर नेक्स्ट पहा, डी इज सबसेट ऑफ बी। पुढे आपल्याला दिले डी हा बीचा सबसेट आहे का, तर डी डी मधील एलिमेंट आहेत ए ई आणि बी मधील एलिमेंट आहेत सी डी ई एफ, तर हा ए आणि ई कुठे पाहिजेत, बी मध्ये पाहिजेत, ते आहेत का, या ठिकाणी फक्त ई आहे ए नाही, म्हणजे डी मधील एलिमेंट सर्व सर्व बी मध्ये नाहीत, म्हणजे डी इज नॉट सबसेट ऑफ बी, परंतु या ठिकाणी दिलेले आहे, म्हणजे आपल्याला म्हणता येईल ऑल्सो फॉल्स, हे पण कसं आहे, फॉल्स आहे। त्यानंतर पुढे पहा, डी इज सबसेट ऑफ ए। डी पाच सेट काय सांगतोय, त्याच्यामध्ये आहेत ए आणि ई, तर आपला ए सेट काय सांगतोय, त्याच्यामध्ये ए बी सी डी ई आहेत, म्हणजे डी मधील जे एलिमेंट आहेत ते या सेट मध्ये आहेत। डी मधील कोणते, ए आणि ई, याच्यामध्ये पण ए आणि ई आहे, म्हणजे डी हा ए चा काय आहे, सबसेट आहे, म्हणजे आपल्याला म्हणता येईल डी इज सबसेट ऑफ ए, म्हणजे इट इज ट्रू, दिस स्टेटमेंट इज ट्रू, राईट। त्यानंतर पुढे पहा, बी इज सबसेट ऑफ ए। या ठिकाणी पहा बी दिसतोय, बी मध्ये काय सी डी ई एफ आणि ए मध्ये काय ए बी सी डी ई, तर बी मधील एलिमेंट ए मध्ये आहेत का, तुम्ही जर पाहिलं तर सी या ठिकाणी आहे, डी पण आहे, ई पण आहे, परंतु एफ या ठिकाणी आहे। एक जरी एलिमेंट त्याच्यामध्ये नसतील तर तो सबसेट नसणार आहे, म्हणजे बी इज नॉट सबसेट ऑफ ए, दिस स्टेटमेंट इज फॉल्स, राईट। त्यानंतर पुढे पहा, सी इज सबसेट ऑफ ए। आता या ठिकाणी सी सेट काय सांगतो, त्याच्यामध्ये बी आणि डी आहे, ए मध्ये बी आणि डी आहेत का, पहा ए मध्ये बी आणि डी दोन्ही पण आहेत, म्हणजे सी हा याचा काय आहे, सबसेट आहे, सी सबसेट ऑफ ए, दिस स्टेटमेंट इज ट्रू। तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रू आणि फॉल्स करायचंय, ओके। त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 एज युनिव्हर्सल सेट अँड शो दॅट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम। आपल्याला काय करायचंय, 1 पासून 20 पर्यंत ज्या नैसर्गिक संख्या येतात ते काय करायचं, युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यायचंय आणि हे एक्स आणि वाय हे दोन सेट आपल्याला काय करायचे, वेन डायग्राम मध्ये शो करायचे आहेत। तर पहा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, युनिव्हर्सल सेट लिहून घ्यावा लागेल, तर तो आपल्याला सांगितलं 1 to 20 नॅचरल नंबर्स,
म्हणजे युनिव्हर्सल सेट जो असतो तो आपण असले ना यू इज द सेट ऑफ, त्याच्यामध्ये आपण काय लिहिणार 1, 2, 3, 4 अप टू 20 बरोबर आहे. अशा पद्धतीने 1 पासून 20 पर्यंत ज्या नैसर्गिक संख्या येतात तो सेट म्हणजे कोणता आहे, आपला यू आहे, मीन्स युनिव्हर्सल सेट. ओके, त्यानंतर आपल्याला काय सांगितले बा, एक्स सेट सांगितलं, एक्स इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यन अँड 7 इज स्मॉलर दॅन एक्स इज स्मॉलर दॅन 15. म्हणजे काय, एक्स हा अशा नैसर्गिक संख्यांचा संच आहे की एक्सची व्हॅल्यू असणारे 7 पेक्षा ग्रेटर आणि 15 पेक्षा स्मॉलर असणार आहे. म्हणजे 7 आणि 15 मधल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या संख्या येतील, हा जो आहे आपला हा रूल मेथड मध्ये आहे, तर याला आपल्या लिस्टिंग मेथड मध्ये लिहिता येईल ना. एक्स हा सेट आहे, लिस्ट मेथड मध्ये कसं लिहिता येईल आपल्याला, 7 पुढच्या संख्या आणि 15 आतील संख्या, ज्याच्यामध्ये येणार 8, 9, 10, 11, 12, 13 अँड 14 राईट, कारण 15 पेक्षा स्मॉलर आणि 7 पेक्षा ग्रेटर, म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या संख्या येतील. तर हे काय करायचं, आपल्याला वेन डायग्राम ने शो करायचे. तर वेन डायग्राम ने कशा पद्धतीने शो करतात, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो काही युनिव्हर्सल सेट असतो तो आपल्याला रेक्टॅंगल ने शो करावा लागतो. ओके, तर त्याला आपण नाव देऊ दिस इज युनिव्हर्सल सेट यू. ओके, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं, सेट लिहायचा कोणता, एक्स सेट लिहायचा. हा जो आहे सर्कल मध्ये आपण जो शो करणार आहोत तो कोणता आहे, एक्स सेट आहे. आता काय करायचं, आपल्याला अगोदर एक्स जे आहेत म्हणजे एक्स या सेट मधील एलिमेंट सर्व सर्व याच्यामध्ये लिहून घ्यायचे आपल्याला. म्हणजे काय होईल पा, आपण हे जर लिहिले काय होईल, हा 8 त्यानंतर 9, 10, 11, 12, 13 अँड 14 अशा पद्धतीने हे आपण इलेमेंट काय केले, लिहून घेतले एक्स या सेट मधील एलिमेंट 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे आपण याच्यामध्ये लिहून घेतले. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचे, आता राहिलेले हा जो एक सोडून राहिलेले काय करायचे, हे युनिव्हर्सल सेट मध्ये रिमेनिंग याच्यामध्ये लिहून टाकायचे. कारण युनिव्हर्सल सेट मध्ये टोटल एलिमेंट आहे 1 टू 20, त्याच्यापैकी हे जर सोडून गेले तर राहिलेले आपल्याला इथं लिहून घ्यावं लागतील, कारण युनिव्हर्सल सेट मध्ये सर्व इन्क्लूड होतील राईट ना. म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आता 8 येणार का नाही येणार, कारण यात आलेले पहा 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आलेले. मग त्याच्या पुढच्या आपण येणार 15, 16, 17, 18, 19 आणि 20 अशा पद्धतीने हा सेट आपण रिप्रेझेंट केलेला आहे. तर इथं करायचं काय, या ठिकाणी एक सेट आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. आणि युनिव्हर्सल सेट काय असतो, युनिव्हर्सल सेट म्हणजे आपला पूर्णची पूर्ण केलेला आहे, त्याच्यामध्ये हा सेट इन्क्लूड झालेला असतो राईट ना. म्हणजे आपल्याला एक्स इज अ सबसेट ऑफ यू असं म्हणता येईल. तर एक्स हा सेट आहे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि त्याचे बाकीचे राहिले आपण या ठिकाणी लिहून टाकले. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, रिप्रेझेंट करायचे. सेकंड पहा, दोन नंबर आपल्याला तसंच करायचे, या ठिकाणी जर पाहिले युनिव्हर्सल सेट आपल्याला सांगितलेला तोच, तो म्हणजे कोणता, यू. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी वाय हा जो दिसतोय तो आपल्याला रूल मेथडने दिलेला आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, लिस्ट मेथड मध्ये लिहून घ्यावा लागेल तो. तर तो सेट काय पहा, वाय इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू यन अँड वाय इज प्राइम नंबर फ्रॉम 1 टू 20. म्हणजे वाय ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती कोणती, प्राइम नंबर आहे 1 टू 20. 1 पासून 20 पर्यंत जे आहेत ते प्राइम नंबर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. म्हणजे कोणते कोणते होतील पहा, 1 पासून 20 पर्यंत प्राइम नंबर जर पाहिलं, सुरुवात 2 ने होते राईट, 2, 3 त्याच्यानंतर 5, 7 त्याच्यानंतर काय येणार आहे, 9 येणार आहे, 11 येईल, त्यानंतर 13 येणार आहे राईट, नंतर 15 येणार आहे, 17 येईल, त्याच्यानंतर 19 एवढे याच्यामध्ये इन्क्लूड होईल राईट ना. 1 पासून 20 पर्यंतच्या ज्या प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या याच्यामध्ये घ्यावी लागतात, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आता या सेट जो हा जो आहे तो वाय सेट आहे. आपण या ठिकाणी पाहू, हा जो आहे युनिव्हर्सल सेट आहे आणि हा आपला वाय सेट आहे राईट. आणि याच्यामध्ये एलिमेंट आपल्याला लिहायचे, आपल्याला अगोदर कोणता लिहावा लागेल, तर आपल्याला हा वाय अगोदर लिहून घ्यावा लागेल. वाय मधील एलिमेंट आपण लिहून घेऊ पहा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 वाय मधील एलिमेंट आपण लिहून घेतले. आता राहिलेले एलिमेंट आपल्याला कुठे लिहायचे, हे साईड या ठिकाणी लिहून टाकायचे युनिव्हर्सल सेट मध्येच. म्हणजे राहिलेले इलेमेंट कोणते कोणते असतील, आपण 1 पासून सुरुवात करू आणि 20 पर्यंत, तर जे ह्याच्यामध्ये नाही ते इथं लिहून घेणार आहोत. 1, 2 इथं आहे, 3 आहे, नंतर 4, 5 आहे, 6 नाहीये, 7 आहे, 8 त्याच्यानंतर 9 त्याच्यानंतर 10 11 आहे, 12 नाहीये, 13 आहे इथं, नंतर 14, 15, 16 त्यानंतर 17 आहे, 18, 19 आहे आणि 20 पा कशा पद्धतीने आपण केले. वाय मधील इलेमेंट सोडून बाकीचे सर्व इलेमेंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजे बा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11,
12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 सर्व जी सर्व इलेमेंट या युनिवर्सल सेट मध्ये इन्क्लूड झालेले आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 3 आहे, आपल्याला युनिवर्सल सेट दिलेला आहे पहा 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 हे आपल्याला काय दिलेलं युनिवर्सल दिलेलं आहे. त्यानंतर पी सेट दिला आपल्याला 1, 3, 7, 10 आणि आपल्याला सांगितलं देन शो दॅट द सेट यू पी अँड पी कॉम्प्लिमेंट बाय द वेन डायग्राम अँड सेकंड क्वेश्चन व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट त्याचा प्रत कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू सेट इटसेल्फ ते आपल्याला शो करायचे. तर सर्वात अगोदर हा पहिला क्वेश्चन आहे की आपल्याला हे युनिव्हर्सल सेट त्याच्यानंतर पी आणि पी कॉम्प्लिमेंट जो आहे तो आपल्याला काय करायचं वेन डायग्राम ने शो करायचा आहे. तर त्यासाठी मी डायग्राम ऑलरेडी काढून ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये पहा आपल्याला युनिव्हर्सल सेट जो असतो तो कशाने करतो आपण रेक्टॅंगल ने शो करतो त्याच्या आतमध्ये जो काही सेट असेल तो आपण सर्कल ने करतो राईट. आपण अगोदर काय करणार आहे पी मधील इलिमेंट आपण याच्यामध्ये लिहून घेणार आहोत. पी मध्ये काय काय पहा 1, 3, 7, 10 याच्यामध्ये लिहून घेऊ 1, 3, 7, 10 ओके. आपण पी मधील इलिमेंट लिहून घेतले. आता पी मधील सोडून राहिलेले इलिमेंट आपल्याला कशामध्ये लिहावं लागेल हा सेट सोडून बाहेर लिहावा लागतील आणि युनिव्हर्सल सेटच्या आतमध्ये कोणते कोणते राहिले पहा 1 झालेला आहे त्याच्यानंतर आपण इथे लिहू 2 त्यानंतर 3 झालंय 7 पण झालाय त्याच्यानंतर 8 लिहितो आपण नंतर 9 त्यानंतर 10 झालेलं आहे आणि 11, 12 व्यवस्थित पाहून घ्या. आपण काय केले पी हा सेट 1, 3, 7, 10 म्हणजे आहे तो लिहिलाय पी मध्ये आणि हे सोडून राहिलेले इलिमेंट आपण काय केले ते बाहेर लिहिले त्याच्यामध्ये म्हणजे कोणते कोणते राहिले तिथे 2 त्याच्यानंतर 8 त्याच्यानंतर 9 11 12 2 8 9 11 12 हे आपण बाहेर लिहिले. आता याच्यावर तुमच्या लक्षात येईल पी म्हणजे हा सेट झाला त्याच्यानंतर पी मध्ये नसणारे परंतु युनिव्हर्सल सेट मध्ये असणारे जे असतात त्याला पी कॉम्प्लिमेंट म्हणतात. पी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय पी सोडून राहिलेले इलिमेंट म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार पहा 2, 8, 9, 11, 12 हे पी कॉम्प्लिमेंट मध्ये येणार आहे राईट. त्याच्यानंतर युनिव्हर्सल सेट मध्ये सर्व सर्व इन्क्लूड होणार आहेत पहा 1, 3, 7, 10 किंवा 2, 8, 9, 11, 12 हे सर्व सर्व युनिव्हर्सल सेट मध्ये इन्क्लूड होणार आहेत बरोबर ना. याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू याचे इलिमेंट तुम्हाला सांगता येईल की 2, 8, 9, 11, 12 बरोबर ना 2, 8, 9, 11, 12 हे आपल्याला इलिमेंट लिहिता येईल कशाचे पी कॉम्प्लिमेंटचे. तर अशा पद्धतीने आपल्याला वेन डायग्राम शो करणार आहोत. तर आपल्याला सेकंड क्वेश्चन काय पहा व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट परत त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी याच्यावरून आपल्याला शो करायचे. शो कसं करणार त्याच्यासाठी आपण काय करू सुरुवातीला पी सेट लिहून घेऊ पहा. पी सेट आपल्या सर्वांना माहिती काय पी सेट 1, 3, 7, 10 तो आपण लिहून घेऊ 1, 3, 7, 10 आणि त्याला काय करू एक नंबर देऊन ठेवू चालेल. त्याच्यानंतर आपल्याला पी कॉम्प्लिमेंट लिहिता येईल. पी कॉम्प्लिमेंट काय आताच आपण पाहिला. पी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतो पी मध्ये नसणारे परंतु युनिव्हर्सल सेट मध्ये असणारे म्हणजे पी सोडून सर्व इलिमेंट. आता पी सोडून म्हणजे 1, 3, 7, 10 सोडून बाकीचे सर्व जे की आपण हे पाहिले आता हे काय आहे पी कॉम्प्लिमेंट म्हणजे 2, 8, 9, 11, 12 हे कशामध्ये पी कॉम्प्लिमेंट आले. आता परत ह्याचा कॉम्प्लिमेंट सांगितलं राईट ना पी कॉम्प्लिमेंट आणि परत त्याचा कॉम्प्लिमेंट ह्या पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याला आपण असं लिहिणार पी कॉम्प्लिमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्याचा परत कॉम्प्लिमेंट. आता याचा कॉम्प्लिमेंट कसा लिहिणार आपण हा सोडून बाकीचे सर्व इलिमेंट म्हणजे 2, 8, 9, 11, 12 हे सोडून युनिव्हर्सल सेट मध्ये असणारे इलिमेंट म्हणजे बा 2, 8, 9 आणि 11, 12 जर सोडले तर कोणते इलिमेंट राहतात युनिव्हर्सल सेट मध्ये किंवा इथं जरी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 2, 8, 9, 11, 12 जर सोडले तर काय राहतात 1, 3, 7, 10 एवढेच राहतात बरोबर ना. म्हणजे आपल्याला म्हणता येईल 1, 3, 7 आणि 10 पी कॉम्प्लिमेंट सोडून म्हणजे पी कॉम्प्लिमेंट म्हणजे हे इलिमेंट ते सोडून राहिलेले हे इलिमेंट राहिले बरोबर ना. तर अशा पद्धतीने आपण काय घेणार पी कॉम्प्लिमेंट त्याचं कॉम्प्लिमेंट ह्याला नंबर किती देऊ 2 नंबर देऊ. आता 1 आणि 2 वरून तुमच्या काय लक्षात येते पहा 1 मध्ये दिसतंय 1, 3, 7, 10 याच्यामध्ये पण इलिमेंट लिहिले सर 1, 3, 7, 10 म्हणजे इलिमेंट कसे आहेत सारखे आहेत. जर दोन इलिमेंट मध्ये लिहिले जर सॉरी दोन सेट मधील जर इलिमेंट सारखे असतील तर ते दोन सेट कसे असतात इक्वल असतात आपल्याला म्हणता येईल फ्रॉम 1 अँड 2 फ्रॉम 1 अँड 2 पी इज इक्वल टू पी कॉम्प्लिमेंट अँड त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे आपल्याला अशा मध्ये व्हेरीफाय आपलं झालेली पी कॉम्प्लिमेंट अँड इट्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी राईट. अशा मध्ये आपल्याला काय करायचं व्हेरीफाय करायचं. तर पहा मित्रांनो आपण काय केलेलं आहे पहिले 3 क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये कम्प्लीट केलेले आहेत. बाकीचे जे क्वेश्चन आहेत आपण पुढचे 3 क्वेश्चन आपण पुढल्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. त्यासाठी पुढचा भाग नक्कीच पहा. तर जर हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तसेच
शेयर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राइब करा। तसेच आपल्याला जर नवीन व्हिडिओचं अपडेट किंवा नोटिफिकेशन घ्यायचं असेल पाहिजे असेल आपल्या मोबाईलवरती तरी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।